राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालंय. पोलीस आयुक्तालयासमोर एनसीपी कडून निदर्शनं सुद्धा सुरू आहेत. तर इंडिक टेल्स या वेबसाईटवर कारवाईची मागणी करण्यात येते. या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं असा आरोप करण्यात येतोय. आणि या वेबसाईटवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येते. आणि याच संदर्भात राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हे पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलंय. पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीकडून निदर्शनं सुद्धा सुरू आहेत. इंडिक टेल्स या वेबसाईटवर मागणी केली जाते, कारवाई करण्याची मागणी केली जाते. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, इंडिक टेल्स वेबसाईटवर कारवाईची मागणी केली जाते. या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंसंदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप केला होता आणि त्याच संदर्भात राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलंय. अक्षरा, या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान प्रकरणी आता इंडिक टेल्स या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषद आहे ते आक्रमक झालेले असून आज मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं करत आहेत. या आंदोलनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, याशिवाय छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि इतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आणि आता या ठिकाणी पोलीस आयुक्तांसोबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आहे ती बैठक सुरू झालेली आहे. एकंदरीत कालच जेव्हा छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं होतं आणि इंडिक टेल्स ज्यावर ज्याने जो लेख लिहिलेला आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जे काही अवमानकारक लिखाण केलेलं आहे त्याच्या विरोधात कारवाई करावी, याशिवाय इंडिक टेल्स या वेबसाईटवर देखील कारवाई करावी, त्यांच्यावर बंदी आणावी अशा पद्धतीची मागणीही पत्राद्वारे करण्यात आलेली होती. मात्र त्यावर कोणताच रिस्पॉन्स हा राज्य सरकारकडून आलेला नव्हता आणि त्यामुळे आता कालच छगन भुजबळ यांनी इशाराच दिलेला होता की जर यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करून त्याचाच भाग म्हणून आज सकाळपासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन करत आहेत. आणि आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ हे आणि इतर जे पदाधिकारी आहेत त्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांची भेट घेत आहेत आणि बैठकीला आता थोड्या वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे. अक्षरा, सविस्तर माहिती संदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.